नमस्कार मैत्रिणींना, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे कैरीचं पन्ह किंवा आमरस. यासाठी आपल्याला 2 कैऱ्या घ्यायच्या आहेत. ते मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्या आणि एका गंजामध्ये पाणी घालून त्या उकळून घ्यायच्या आहेत किंवा शिजवून घ्यायच्या आहेत. कैऱ्या ह्या छान शिजलेल्या आहे, 10 ते 15 मिनटं लागलेले आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा त्या 3 शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकता. आपल्याला ह्या शिजवलेल्या कैऱ्या थंड करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मी पाणी घातले आणि याचा जो पल्प आहे तो आपल्याला तो चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे. तो आपण आता मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊ. मिक्सरमधून तो फिरवून घेतला आहे. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 चम्मच तूप घातले आणि 2 चम्मच गव्हाचे पीठ किंवा कणिक घातली. ते आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे. लालसर होईपर्यंत मी छान भाजून घेतली. ती आपल्याला या कैरीच्या पल्पमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होतील नाही. आपण हे छान असं मिक्स करून घेऊ. आता याला तुपाची फोडणी देऊ. कढईमध्ये मी 2 चम्मच तूप घातले आहे. त्यानंतर पाऊणवाटी आपल्याला साखर घ्यायची आहे, 1/4 किस विलायचीची पूड आणि जिरं घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर यामध्ये जो कैरीचा पल्प आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. छान आता हे मिक्स करून घेऊ. यामध्ये 1 ते 2 वाटी मी पाणी घातले आहे. हे आपल्याला पातळच करून घ्यायचं आहे. सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. यामध्ये आता साखर घालून घेऊ. पाऊण वाटी मी साखर घातली आहे. त्यानंतर 1/4 किस घालायचं आहे. विलायचीची पूड यामध्ये टाकून घेऊ. सर्व छान असं मिक्स करून घेऊ. याला छान अशा 2 ते 3 उकड्या आपण काढून घेऊ. आपला आमरस किंवा कैरीचं पण तयार झालं आहे. ते तुम्ही जेवणामध्ये खाऊ शकता, पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा जेवताना पिण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल. अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.